उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या वतीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असून काँग्रेस प्रभारी प्रियंका गांधी यांनी या यादीत 50 महिलांना संधी दिली आहे. विशेष म्हणजे या संबंधित यादीत उन्नावमध्ये बलात्कार झालेल्या पीडित तरुणीच्या आईला देखील तिकीट देण्यात आले आहे. उत्तर प्रदेशात निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने पहिली यादी जारी केली असून या लिस्टमध्ये 125 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. त्यात 50 महिला उमेदवारांना संधी देण्यात आली असून यावर प्रियंका गांधी म्हणाल्या की काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये फक्त पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते नाहीत. तर यादीतील मोठ्या नावांबद्दल बोलायचं झालं तर सलमान खुर्शीद यांची पत्नी लुईस खुर्शीद यांना तिकीट देण्यात आले असून सदर जाफर यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. उन्नावमधून काँग्रेसने बलात्कार झालेल्या पीडित मुलीची आई आशा सिंह यांना उमेदवारी दिली असून पूनम पांडे यांनाही तिकीट देण्यात आले आहे.